प्रत्येकाची मेहनत या लीग साठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. प्रत्येकाने रात्रीचा दिवस केलाय याच स्वप्नासाठी. ही दृश्य पहा, आपल्या डोळ्यामध्ये नक्कीच सामून ठेवा. आपण पाहतोय, अनुभवताय अर्थातच 32 शिराळा प्रीमियर लीग SPL 2024 सीझन क्रमांक 5. आणि आपण पाहतोय नेक्स्ट मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी या दोन संघांमधला बिग बॅटल मात्र रंगताना मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अर्थातच शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचे खेळाडू टॉस जिंकलाय. शंकरदादा मोहिते या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि आर्यन 11 या शेडगेवाडी या संघाने पहिली मॅच साई दत्त वॉरियर्स संघासमोर जिंकली होती. आता दुसरी मॅच आहे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स यांच्या सोबत, तर कशा पद्धतीने मात्र खेळ राहील तर नक्कीच पाहूयात. तुम्हाला भरपूर प्रयत्नांची पराकाष्ठता ही मात्र जरूर करावी लागते. आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची जी रणनीती साकारली ना, ती रणनीती सत्यामध्ये उतरवताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. गोलंदाज सुमित जाधव आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. आर्यन 11 या टीमच्या माध्यमातून स्वप्नील आणि अंकुश पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी स्वप्नीलने देखील साकारली. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 या पर्वातील पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू देखील ठरलाय स्वप्नील. नक्कीच या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी फोडण्यात कुठल्याही गोलंदाजाला मात्र यश आलं नव्हतं. आणि तीच भन्नाट फॉर्ममध्ये असलेली ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. अर्थातच बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि अंकुश दोन्ही बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच अगदी त्यांनी मात्र जिंकली होती. या मॅचमध्ये देखील विजय संपादन करतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. समोरचा संघ जर पाहिला अगदी त्याच ताकदीचा संघ आहे शंकरदादा मोहिते संघ. अगदी भन्नाट फॉर्ममध्ये मात्र असलेला हा संघ आणि गोलंदाजाचा भरडा असलेला हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी विकेटची सजावट मात्र पहा खूप चांगल्या पद्धतीने. अगदी मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, अगदी दोन क्षेत्ररक्षक, पॉवरप्लेचा षटक आहे. आणि पॉवरप्ले षटकात दोन क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अगदी मिड विकेट झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. आणि दुसरा क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन रिझनमध्ये आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यस, पहिला बॉल. गोलंदाज या ठिकाणी सुमित सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या पर्यंत दर्शवतात. नक्कीच पंचांच्या भूमीत आपण पाहायला गेलं तर अगदी मेन पंच हेमंत कोळी सर मात्र पाहायला मिळतात आणि शशी साटम सर दोन पंच
माफ करा धनंजय कोळी सर मात्र पाहायला मिळतात आणि शशी साटम सर या वेळेस मात्र पहा बैठक फटका सजवलाय ऑन साइड ला दिशा दिली मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फेकी खेळली जाते एक धाव कंप्लीट एका धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते दोन या आकड्यावरती एक रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कौतुक करावं लागेल गोलंदाज सुमितचं देखील कारण पहिला बॉल अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केला त्यानंतर कुठेतरी जी रणनीती मनामध्ये आखली ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय दोन धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक बॅट्समन अंकुश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्त्वपूर्ण मॅच एक सामना आतापर्यंत जिंकला टीम आर्यन इलेव्हन या टीमने या सामन्यामध्ये देखील भरपूर विजयाच्या अपेक्षा आहेत या मोमेंटला देखील बिगिट केलाय फटका बेमिसाल चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे या मॅच मधला आणखीन एक दमदार स्ट्रोक षटकार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग डीप मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते अगदी आखूड टप्प्याचा बॉल होता अगदी बॉल खूप वेळ हवेत होता एलिव्हेशन जास्त मिळालं या बॉलला नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला आणि या बॉल वरती मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धावेने धाव फलक एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय 10 ऑन स्कोर कार्ड एक षटकार देखील आला त्यानंतर कुठेतरी दबाव वाढला बॉलरचा परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा लागेल या मॅचमध्ये हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करताना अशा प्रकारच्या धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करता त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होत असतो त्याचबरोबर संघ अडचणीमध्ये देखील येऊ शकतो सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना बॉलर सुमित पुन्हा एकदा सज्ज होतोय या बॉलवर देखील धीम्या गतीने स्ट्रोक खेळायचा होता परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर चार बॉलचा खेळ देखील झालाय 11 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे दोन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत नक्कीच गोलंदाज सुमित मात्र याला पाहतोय आणि आतापर्यंत सुमित यांनी 11 धावा खर्च केल्यात आणि बॅटर मात्र स्ट्राईक हँडला मात्र पाहायला मिळतोय स्वप्नील त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये खूप चांगली खेळी पाहायला मिळाली यावेळेस मात्र लोअर फुल टॉर्च आणि तिथे मात्र पहा एक विकेटचं पतन बॉल हाताला जरूर लागलाय परंतु कॅच त्याने सोडलेली नाहीये अगदी महत्वाची विकेट महत्वाचा मासा गळा लागतोय पहिला गडी बाद स्वप्नील बॅक टू द डगआउट दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही फिल्डरने त्याच्या हाताला जरूर वेदना झाल्या परंतु एक चांगला दर्जाचा झेल त्याने टिपला नक्कीच आपण पाहायला गेलं तर खूप चांगला बॉल होता लोअर फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र चढवलेला प्रहार होता परंतु 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑफ मध्ये अजयचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र ही झेल मात्र पकडली विशालच्या माध्यमातून ही झेल मात्र प्रस्थापित केली गेली आणि फलंदाज मात्र माघारी दंडात नक्कीच यश आलं अर्थातच सुमित यांना पहिलं षटक मात्र हाताळतोय पाच बॉलचा खेळ झालाय आणि शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकाचा टीमची धावसंख्या 11-1 न्यू बॅट्समन अजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील भरपूर स्वप्न घेऊन उतरल्या होता या मॅच मध्ये परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालं पहिलं बॅट्समन गमवलाय आर्यन इलेव्हन या टीमने 11 रनवर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळेल
एक चांगली पार्टनरशिप मात्र जरूर करावी लागेल. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. सुमितचा हा बॉल खोलवर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी उंची कमी होती परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 रन 11 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. तुम्हाला सामने संपवायचे आहेत त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे वेळेचं महत्व तुम्ही नक्कीच पाळा. आणि आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर टीम अर्थातच आपल्याला पाहायला मिळते आर्यन्स 11 शेडगेवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात. टीमची धावसंख्या 11 11 एक गडी बाद 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे एक षटकार आला असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु धावा रोखण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना मिळालेले यश देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळालं. 11 धावा खर्च केल्या ओव्हर नंबर 2 आणि सेकंड ओव्हरमध्ये. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज किरणचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती चेंडूने, परंतु तेवढ्याच ताकदीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. खूप चांगला ड्राईव्ह केला ऑनसाईडच्या दिशेने आणि 2 धावा अगदी चपळाईने पूर्ण केल्यात. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण किरणला मात्र पाहतोय आणि स्ट्राईक किरणला मात्र फलंदाज बॅटर मात्र अंकुशला मात्र पाहतोय. अशा पद्धतीने मात्र अंकुश लावेल प्रत्येक बॉलवरती पाहावं लागेल. कॅप्टन आहे यावेळेस बॅकफुटला जाऊन ऑनसाईडला दिशा जिल्ली. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून दणदण करत अगदी क्षेत्ररक्षक वेगाने आले. बॉल पर्यंत फेकी केली जाईल आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात या बॉल वरती. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आडव्या बॅटने स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे अक्रॉस लाईन झाला होता बॅट्समन स्टान्स त्याने बदलले, परंतु क्षमता थोडीशी कमी राहिली. फिल्डरचं कौतुक करावं लागेल कारण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जो फिल्डर होता तो भरपूर वेगाने धावला. लॉंग लेगच्या दिशेने त्याने बॉल जज केला आणि थ्रो देखील होताना आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका. या अगोदरच्या बॉलवर असफलता मिळाली परंतु या मोमेंटला इमिते सफलता असणार आहे. 4 रनसाठी बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अगदी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर पाहायला मिळाला. हलकासा मात्र अगदी उडवून दिला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अर्थातच किरणच्या समवेत. इथे मात्र फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला अगदी शेवटच्या क्षणाला मात्र कॅच ड्रॉप होते. अगदी या प्रयत्न एफर्ट्स मात्र 100% पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाचे, परंतु कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाजाचं देखील कौतुक होईल या ठिकाणी. ज्या प्रमाणे मात्र बॉल रिलीज केला जातोय, फसवलं जातंय आपल्या जाळ्यामध्ये. संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं आता मात्र मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षकाची 7 मात्र त्याला मिळाली नाहीये. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. फिल्डर तैनात होता, बॉल जज केलाय, उचलून फेकेल, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटमध्ये भरपूर इम्पॉर्टंट असतात कारण एक एक रननेच स्कोरबोर्ड वाढत असतं. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर गोलंदाज किरणने धावा खर्च केल्यात. 2 धावा आतापर्यंत या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे.
नक्कीच पहा, या रन किती महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. पहिल्या डावामध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतात, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला फिल्डिंग करायची आहेत, त्यामुळे भला मोठा स्कोर उभारण्याचं काम अगदी आता हे दोन बॅटर मात्र जरूर करतील, कारण पहिली विकेट लवकर गेली होती स्वप्नील यांची, आणि आता मात्र धुरा सांभाळली आहे टीमची अर्थातच अंकुश आणि अजय यांनी. हा शेवटचा बॉल मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय, चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या पलीकडे, सर चार रन साठी या शेवटच्या बॉलवर केले आक्रमण, आज चौकार. देखील ऐकायला मिळालं आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून, कसलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत, थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत, आणि सुमधुर संगीताची मैफिल आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील आम्हाला ऐकायला मिळते. ज्याप्रकारे आपल्या भारत देशामध्ये IPL आली त्यानंतर प्रत्येक स्टेडियममध्ये डीजे वाजत गेलं, आणि आज टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढली, टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा वाढला, टेनिस बॉल क्रिकेटला देखील ग्लॅमर येताना आपल्याला पाहायला मिळते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा खेळला जातो. आज तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित करणारा खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. आज तुम्हा आम्हा सर्वांचं अनोळखी नाता आज मैत्रीच्या स्वरूपामध्ये जोडला जाणारा खेळ म्हणजे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. 2 वर्ष खेळ झाला, टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 1 गडी बाद 26 रन. नक्कीच किरणच्या विरोधात जमा खेळल्यात ह्या रन, आणि नक्कीच महत्वाचा षटक होता, आणि त्या महत्वाच्या षटकामध्ये धावा जमवल्यात अर्थातच. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. तर नक्कीच शंकर आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, तिसरं षटक घेऊन मात्र शंकर आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय, अगदी महत्वाचं षटक असेल स्लॉगवरचं षटक मात्र हाताळण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये शंकरला मात्र पाहतोय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र पहा दिशेपासून भरकटतोय, उजव्या यष्टी बाहेर टाकलेला हा चेंडू, व्हाईट बॉल, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन, पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 27. अशा धावा रोखाव्या लागतील, कारण पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करताना सेकंड इनिंगमध्ये याच धावा कधी कधी कठीण देखील ठरतात, ज्यावेळेस तुम्ही टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही करता. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता, टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समन अंकुशला. सलामीवीर अंकुश मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 बॉल त्याने पेस केले, 9 रनवर तो खेळतोय. 3 चेंडू पेस केले अजयने, आणि 6 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी जरूर करावी लागेल. जीवनामध्ये भागीदारी तेवढीच महत्त्वपूर्ण असते, आणि क्रिकेटमध्ये देखील तेवढीच महत्त्वपूर्ण असते, ती म्हणजे भागीदारी. स्टान्स बदलले, फटका चांगला आहे, बॉटममॅनचा चांगला वापर केला, क्षमता भरलेला स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे, 1 बाउन्स नाद निराळा 32 शिराळा, आज चौकार. डीजे जयेशच्या माध्यमातूनही खूप चांगली साऊंड सिस्टम आणि संगीत मात्र आपण ऐकतोय. शंकरच्या विरोधात खूप चांगला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळलेला हा फटका, आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर ह्या बॉल वरती 2 धावा मात्र कम्प्लीट केल्या गेल्यात. अप्रतिम दर्जाची कामगिरी देखील आपल्याला पाहायला मिळाली. वन शॉट देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 32 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन 32 धावा आतापर्यंत झाल्यात. या बॉलवर देखील आक्रमण केलंय, फटका तर जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग अँड हाय, सरळ 6 रन साठी येतोय. 32 शिरा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतील आणखीन एक मोठा ब्लास्ट.
साऊंड पुसते, एक बिग हिट आलाय. आता मात्र कमबॅक होईल का गोलंदाज शंकर यांचं. यावेळेस देखील बिग हिट केलाय, बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी, एक दोन तीन क्षेत्ररक्षक आले, तू घेऊ का मी घेऊ याच्या नादात जेल ड्रॉप होते आणि आणखीन एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होते. दोन धावा मात्र ह्या बॉल वरती कंप्लीट केल्यात. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 40, 40, 40 धावा. टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढलंय. अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी फोर व्हीलर कार देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली फोर व्हीलर ही 40,000 रुपये लोन काढून मारुती 800 ही कार देखील घेतली. जीवनामध्ये अथक परिश्रम त्यांनी केले, संघर्ष केला, त्याचं सामर्थ्य मिळालं आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एक सुंदर वेगवान गाडी म्हणून देखील ज्याच्याकडे आपण पाहतो ती गाडी म्हणजे BMW. ज्या BMW कारचे ब्रँड अँबेसेडर आहेत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. तर नक्कीच आपण पाहतोय टीमची धावसंख्या 3 षटक इथे समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती 44-0 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट मात्र आतापर्यंत मात्र पाहायला मिळते. तर जास्त वेळ नका घेऊ, नेक्स्ट मॅच साठी मी कॉल देईन. अर्थातच SD लायन्स आणि त्याच्या विरोधात श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या दोन संघांमधला हा टॉस घेतला जाईल. तर नक्कीच कॅप्टन आपण जिथे कुठे असाल प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय. तर नक्कीच अनिकेत आलेत शेवटच्या षटकामध्ये. अनिकेतचा पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेगाने मात्र टाकलेला हा बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. तर सचिन दादा वाघ आपण जेथे कुठे असाल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. सचिन दादा वाघ, अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपले इरादे स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय, या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी पंचांचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा आणि त्यावर हा चौकार, टोटल रन मिळतील ते म्हणजे 5. नंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी ही बॅट्समनला मिळत गेली. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर संधी मिळते बॅट्समन अजयला. आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश 22 रनवर खेळतोय, तर स्ट्रायकिंग एंडवर असलेला बॅट्समन अजय मात्र 10 रनवर खेळताना पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर थेट पायाचा भेद घेतला जाईल की काय, परंतु हर्षलची ही अप्रतिम दर्जाची कामगिरी आणि दुसरा धक्का टीम आर्यन 11 या टीमला. जे गाणं भरपूर ट्रेंडिंगला आहे इंस्टाग्राम वर, अनेक रील्स देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्या गाण्यावर. नक्कीच भुरळ पाडली, परंतु आज या मैदानामध्ये प्रत्येक
जणांना मात्र बुडर पाडतोय हे संगीत. एकविरा साऊंड सिस्टम अर्थात डीजे मॅडी आणि डीजे जयेश यांच्या माध्यमातून हे खूप चांगलं संगीत आणि आमच्या आवाजाची देखील काळजी घेतली आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून. आणि आपण पाहायला गेलं तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या झाली अर्थातच 45 या आकड्यावरती आणि चौथं षडक अनिकेत यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक तैनात फेकी केली जाते आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर दोन धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन धावेने मात्र धाव फलक 47 या खेड्यावरती 47 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या युद्धामध्ये ज्या प्रकारे AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं ज्या शस्त्रामधून भरपूर वेगवान गोळ्या स्वार होतात, आतापर्यंत धावफलकाचा वेग वाढवण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. फटका चांगला आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल टिपला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. खानदेशी गीत आहे आणि भरपूर ट्रेंडिंगला हे देखील आपण गाणं पाहिलं असेल. 47 रनवर तिसरा बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. आपण पाहिलं तर शेवटचे दोन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत, 47 रन झालेत आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. संतोष ऑन स्ट्राईक, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल जज करेल की काय, परंतु थोडासा फंबल झाला. तिसऱ्या मोमेंटला त्याने बॉल जज केल्यानंतर फेकी करेल. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली ना तर 49 रन. तर चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असेल SD लायन्स आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. तर दोन टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी दाखल व्हायचं आहे. तर शेवटचा बॉल आहे अनिकेत यांचा, शेवटचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा पहा हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव धावफलकावरती, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 उल्लंघन, पुन्हा टाकावा लागेल. आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट, फ्री हिटची संधी या बॉलवरती मेजवानी. आता मॅच गरमागरमीची, ऊन तापलंय तशी मॅच तापली आहे, सगळ्यांना भूक लागली आहे, परंतु आता ही मेजवानी आहे. ही मेजवानी कशा पद्धतीने मात्र बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अर्थातच संतोष कशा पद्धतीने उपयोग करून गेल. फ्रीडचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं, परंतु तिचकासा असा फटका फसलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु या वेळेस पहा मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय. शेवटचा बॉल होता, शेवटच्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाव घेत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि पहिला डाव इथे समाप्त झाला, पहिली इनिंग इथे समाप्त झाली आहे आणि पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या 51, विजयाचं लक्ष 24 बॉल करायचे आहेत टीम अर्थातच. या आपण आपलं शुभ असते आपण आदरणीय सन्माननीय सुधाकर दादा लोहार यांचा या सन्मान शुभ सन्मान येतोचित हा शुभ सत्कार पाहणार आहोत. सुधाकर दादा या, आपण आपला हा शुभ सन्मान इथे मात्र कलेक्ट करायचा. सतीश दादा पाडे यांच्या शुभ असते, एक मायेची उदाराची आपुलकीची प्रेमाची अंग वस्त्र अर्थात शॉल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन याच दरम्यान सुधाकर दादा लोहार यांचा याच दरम्यान शुभ सन्मान शुभ सत्कार आपण पाहत आहे. शुभ सन्मान देखील आपण करतोय याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सुधाकर दादा लोहार यांचा. चला टॉस करूयात. SD लायन्स हा संघ, SD लायन्स टीमचे कॅप्टन आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मागरूळ या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन या, आपण टॉस आपण करतोय.
नक्कीच पहिला सामना थोडंसं परास्त व्हावा लागला, थोडीशी मेहनत कुठेतरी पहिल्या मॅचमध्ये कमी आपल्याला भासावली. विनंती असेल सुधाकर दादा लोहार यांना, या पण आपल्या शुभ असते. टॉस साठी यायचा यस. टॉस आपण पाहताय सुधाकर दादांच्या शुभ असते. नाणबीचा कौल आपण पाहता, हेड आणि टेलचा कॉल असेल. कॉल असेल टीम एस डी लायन्स या संघाचा. यस टेल असा कॉल, नाणबीचा कौल जिंकला, जास्त वेळ घेणार नाही. निर्णय काय असेल? निर्णय आमचा असेल फर्स्ट बॉलिंग. यस गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हॉट टू यू कॉमेंट्री बॉक्स, तिथे आमच्या सोबत जॉईंट आहेत अर्थातच राहुलजी शिरसाट सर आणि त्यांच्या समवेत आशिषजी चोरगे सर. तर थँक्यू सो मच श्रवण सर. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र इथे झालाय. टॉस जिंकलाय एस डी लायन्स या संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले आहे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळ या संघाला बॅटिंग करण्यासाठी. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि ज्या मॅचला मात्र सुरुवात होईल सेकंड इनिंगला. लक्ष आहे अर्थातच 52 धावांचं आणि 52 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी इतपात अजून मैदानाच्या आतमध्ये आलेली नाहीये. शेवटचा कॉल असेल तुम्हाला, प्लीज लवकरात लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र पाठवायची आणि आपण फील्ड सजवून घ्यायची. विनंती करेन आर्यन इलेव्हन, आपण जास्त वेळ घेऊ नका टीम मीटिंग झाली असेल तर, कारण वेळेचा निर्बंध आहे, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे थोडंसं विनंती करेन की आपण थोडंसं फास्ट घ्या आणि आपण अनुभवत आहे 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 सीझन क्रमांक 5 हे भव्य दिव्य आयोजन. तर 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 51 रन झाल्यात आणि 52 रनचं लक्ष सेट केलंय अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या टीम समोर. सलामीची जोडी, माफ करा शंकर दादा स्पोर्ट्स. आर्यन इलेव्हन त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. हर्षल कायोक याने एक स्पर्धा गाजवल्या, ज्या खेळाडूने सातत्याने सोनवड्या टीमसाठी देखील तेवढीच महत्त्वपूर्ण भूमिका या खेळाडूची राहिली. आणि त्याचबरोबर विशाल ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते, ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून त्यांना इन्व्हाइट केलं. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी देखील संतोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक हर्षल येणारे 24 बॉल आणि लक्ष पूर्ण करायचं आहे ते म्हणजे 52 धावांचं. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगली भूमिका फिल्डर शरदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. या 2 फिल्डरला भेदून मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु आतापर्यंत पहिल्या बॉलवर फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज संतोष. नक्कीच पॉवरप्लेचं षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये खूप चांगली विकेट मात्र सजवलेली मात्र पाहायला मिळते, परंतु ऑन साईडला बिग हिट केलाय, चेंडू चाललाय डी मार्टच्या दिशेने, ठोकलाय षटकार. पहिल्या बॉलवर त्याने फेस केला आणि पहिल्याच बॉलवरती मात्र त्याने षटकार ठोकलाय. मिळतील धावा, 6 येतोय षटकार. ज्या वेळेस गोलंदाज रनवे मध्ये होता त्यानंतर त्यांनी स्टान्स बदलले बॅट्समनने आणि त्यानंतर स्वतःला झोकून दिलं. सर 6 रनसाठी षटकार, 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. विशालचं कौतुक करावं लागेल, एक सिंगल पूर्ण करून दिली. नक्कीच त्यांना माहिती आहे पॉवरप्लेचं षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा जमवायचे आहेत आणि ही पार्टनरशिप कितपत महत्वाची राहील आपल्या संघासाठी. टीम शंकरदादा मोहिते या संघासाठी मात्र पाहूयात येणाऱ्या बॉलवरती मात्र कमबॅक होईल का अर्थातच गोलंदाज संतोष यांचं, कारण पहिल्या बॉलवरती सिंगल आली दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय, डीपमध्ये फिल्डर आहे मिडविकेटला, परंतु त्याच्या माध्यमातून होते ही चूक.
अतिघाई संकटात नाही, गंमत पाहायला मिळाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागेल, सहा रन षटकार. नक्कीच दर्शकाच्या हाताला चटका मिळाला आणि हा सहा धावाचा फटका मात्र नक्कीच विशालच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाला. यस डीजे या. पाहायला मिळतोय आता विशालचा, कारण दोन बॉल त्याने फेस केले आणि दोन्ही बॉल वरती मात्र षटकार लगावलाय. आता कम बॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल. टीम मिटिंग बोलवली गेली, टीम मिटिंग घेतली गेली, कशा पद्धतीने मात्र समजवलं जातंय गोलंदाजाला, तुला टप्पा हाताळायचा आहे, लाईन आणि लेंथ वरती तुला गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीने मात्र बॉल तुला रिलीज करायचा आहे. टीम मिटिंग घेतली गेली आहे, टीम मिटिंग बोलवली गेली आहे, सांगितलं दिलंय, कानमंत्र दिला गेलाय. आता मात्र संतोषचं कमबॅक होईल का हे मात्र येणाऱ्या बॉलवरतीच मात्र समजेल. येणारा बॉल मात्र टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय संतोष आणि स्ट्राइक इन एंडला मात्र बॅटर मात्र पाहायला मिळतोय अर्थातच विशाल. त्याच्या बॅटमधून मात्र दोन षटकार पाहायला मिळाले. पंचांच्या डाव्या बाजूस मात्र गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्थातच विशाल. याही वेळेस मात्र बिग हिट केलाय, गॅप मधून बॉल चाललाय, वन बाउन्स आणखीन एक येतोय, दम दाखवणारा विशालच्या बॅट मधून चौकार, चार धावा, एसपीएल चौकार. संगीताची धून देखील आपण ऐकली डीजे मास्टरच्या माध्यमातून. विशालीन ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नाण्याचे दोन बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण, आणि सध्याच्या घडीला आक्रमतेचा पवित्रा स्वीकारलाय बॅट्समन विशालने. चांगली कामगिरी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. एस सी डीचा व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये, एक धाव देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे चार बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत रन होत आहेत ते म्हणजे 18 धावा. नक्कीच विशालचा जर का विचार केला तर एक मोठे लांबच लांब षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु संतोष मात्र कमबॅक होईल का, परंतु यावेळेस डाऊन दी ग्राउंड फटका फसलाय, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय अगदी गलीच्या दिशेने, एक धाव कम्प्लीट. स्ट्राईक आता रोटेट होईल, स्ट्राईक असेल ती म्हणजे हर्षलकडे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 19 या आकड्यावरती. 19 रन्स आतापर्यंत होत आहेत. खऱ्या अर्थाने तुमची सुरुवात जर चांगली असेल ना तर शेवट देखील चांगला होतं अशी प्रात्यक्षिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण आतापर्यंत पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ झाला आहे आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 19 रन. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप पॉईंटच्या दिशेने, फिल्डर भरपूर वेगाने धावला परंतु हर्षलने फक्त एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते, टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 20 रन. एक चांगली सुरुवात, एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट करून दिला टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला. हर्षल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दोन बॉल त्याने पेस केले, 2 रनवर तो खेळतोय. विशालचं कौतुक करावं लागेल, 4 बॉल त्याने पेस केले, 17 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच येणारे 18 बॉल आणि 32 धावा म्हणजे या पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम अगदी दोन्ही बॅटरने केलेत. खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे, 20 धावांची पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात आणि तेच महत्वाचं असतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा तुम्ही जमवतायत, कुठल्याही गोलंदाजाला मात्र ही जोडी फोडण्यात यश मात्र मिळेल की नाही. येणारा गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होईल अगदी थोड्याच वेळामध्ये. जास्त टीम मिटिंग घेऊ नका, वेळ घेऊ नका मित्रांनो, फील्ड लवकरात लवकर सजवा कारण अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस आपण लॉट्स पाहतोय तो लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा आणि थोडंसं स्पीडअप घ्या. आणि गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय अर्थातच संघासाठी दुसरं षटक घेऊन अंकुश गोलंदाजी ट्रॅकवरती. 20 रन आतापर्यंत झालेत, समीकरण बदललं, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 32 रनची गरज. हर्षलचा हा बॉल खोलवर पद्धतीचा, चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय, थेट व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार.
परंतु या क्षणाला आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारलाय बॅट्समन हर्षलने. नक्कीच त्याच्याकडे देखील अनुभव आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज असणारा हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. हर्षल यावेळेस मात्र पहा पाय पुढे ठेवला, फटका फसलाय, बॉल हवेत होता, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जात आहे, बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. अगदी बैठक फटका सजवला गेला, बॉल खूप वेळ हवेत होता, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या बॉल वरती मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धावेने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 26 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज ओपनर बॅट्समन म्हणून ज्यावेळेस तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जाताना त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर आतापर्यंत आनंदामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या प्रकारची चांगली सुरुवात, थोडासा धीम्या गतीचं कौतुक करावं लागेल या क्षणाला गोलंदाज जगदीपचं देखील, कारण या अगोदरचा बॉल थोडासा जलद गतीने रिलीज केला होता, त्यावर मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर कुठेतरी रणनीती बदलली आणि चपळाई सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न गोलंदाज जगदीपच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते, रनआउटची संधी, परंतु फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 27 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. सर आपण पाहिले ना तर पहिल्या रूपमध्ये 20 धावा आल्या, परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज अंकुशने. नक्कीच हे कमबॅक कुठेतरी महत्वाचं असेल आपल्या संघासाठी आणि तेच कमबॅक मात्र करून देतोय. यावेळेस मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर पद्धतीचा हा बॉल अगदी निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, आता गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याला माहिती आहे अगदी हा टप्पा किती महत्वाचा होता आणि त्याच बॉलवरती त्या टप्प्यावरती ही गोलंदाजी. हा बॉल डॉट बॉल आलाय, प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आर्यन इलेव्हन असंघ मात्र फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील लाईन मिस केली, अप्रतिम दर्जाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे बॅट्समनने, परंतु हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आला. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होते, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 27. समीकरण बदललंय, जिथे गरज होती ती म्हणजे 18 बॉलमध्ये 32 रनची, परंतु सध्याच्या घडीला समीकरण बदललंय, येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 25 धावा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. नक्कीच महत्वाचं असेल या येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही 25 धावांची गरज, अजूनही गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील आणि 12 बॉल करायचे आहेत 25 धावा. या पुन्हा एकदा ऐकूया डीजे जयेश यांना. समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, येणारे 12 चेंडू 25 रनची गरज, 12.50 सरासरी गाठावी लागेल प्रति ओव्हरमध्ये, ही ओव्हर तेवढीच महत्त्वपूर्ण असेल. षटक क्रमांक 3, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण साकारण्याचा प्रयत्न फसला, या मोमेंटला टिपल्या हा झेल आणि एक मोठा धक्का टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीम मात्र सार्थ केलंय. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवले, पहिला ब्रेक थ्रू मात्र त्याच्या माध्यमातून मात्र लगावला गेला आणि सलामीची जोडी फोडण्यात मात्र त्याला यश आलं. खूप चांगला बॉल मात्र हाताळला, आडव्या बॅटने खेचला होता, ताकद थोडीशी कमी पडली, अपुऱ्या ताकदी दिशेने खेळलेला हा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन दिला गेला आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाहीये आणि फलंदाज मात्र बाद होतोय अर्थातच बॅक टू द डगआउट जात असताना हर्षल नवीन बॅटर, हर्षलची जागा घेण्यासाठी विजय आलाय. सुपरस्टार ऑफ सोनवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडी या टीमचं प्रतिनिधित्व, जो खेळाडू करतो अनेक स्पर्धा आपल्या अफलातून खेळीने गाजवल्या, मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे तो मात्र सोनवडी गावाचा सुपर डुपर सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय जाधव. सामन्याचे चित्र बदलण्याची गरज आहे सध्याच्या घडीला टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमसाठी वर्चस्वमध्ये आणण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल या मोमेंटला.
हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा पाहायला मिळाला, टप्प पडल्यानंतर प्रभावित केलं, परंतु निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदललंय, येणारे 10 बॉल आणि आता मात्र 25 रनची गरज. जसा जसा डॉटबॉल येतोय तसा तसा कॉन्फिडन्स वाढतोय आर्यन इलेव्हन टीमचा, आणि जसा जसा डॉटबॉल येतोय तसा तसा दबाव वाढतोय. हा मात्र खऱ्या अर्थाने टीम शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स या टीमचा नक्कीच, कारण महत्वाची मॅच आहे आणि त्यांच्यासाठी इथे मात्र पहा डायरेक्ट ही डेंजर झोनला असताना मात्र पाहायला मिळाला आणि तिथे मात्र अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली गेली. कारण जर पाहायला गेलं तर दोन्ही तुल्यबळ संघ आहे आणि तुल्यबळ संघातली मात्र लढत मात्र जरूर पाहायला मिळते. कारण आर्यन इलेव्हन एक मॅच जिंकलेला आहे, ही दुसरी मॅच आहे त्यांची आणि दुसऱ्या मॅचमध्ये दबदबा जरूर पाहायला मिळतोय आता सेकंड इनिंगमध्ये. कारण महत्वाची मॅच असताना मात्र ओमकारने आत्तापर्यंत प्रभावित केलंय, ज्या पद्धतीची ही गोलंदाजी खूप चांगली हाय मॅन ॲक्शन मात्र बनवतोय. काय टप्पा मात्र पाहायला मिळतोय प्रत्येक बॉलवरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन अगदी फाईन लेग रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करून ठेवलाय. या बॉलवरती कोणतीही धाव मात्र घेण्याचा प्रयत्न मात्र होताना मात्र दिसत नाही. फलंदाजाला जकडून आकडून मात्र नक्कीच ठेवलं गेलंय आणि फलंदाजाच्या पायामध्ये अगदी बेड्या ठोकल्यात. काय गोलंदाजी, मात्र उत्तम नजारा मात्र या गोलंदाजीतून मात्र पेश केलाय गोलंदाज ओमकार यांनी. कौतुक करावं लागेल ओमकारचं देखील, कारण जी जबाबदारी टीम आर्यन इलेव्हन या टीमने दिली ती जबाबदारी कुठेतरी योग्यरित्या पार पाडताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण विजयाची स्वप्न घेऊन उतरले ते दोन्ही संघ, परंतु त्यासाठी हा परिश्रम या मोमेंटला फटका चांगलाय. विशाल नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये येत असताना घुटना टेक और तमाशा देख, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे नाद निराळा 32 शिराळा हा षटकार. बदललं या षटकाराने, समीकरण बदललंय. येणारे 7 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत, त्या म्हणजे 18 धावा. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. जर या बॉलवर षटकार आला तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ. नक्कीच महत्वाचं षटक आहे आणि महत्वाचं षटक आता कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने ओमकार यांनी. परंतु यावेळेस बिग हिट लांब आणि लांब मिळतील नवासा येतोय SPL षटकार. होऊ नका, वेळ कमी आहे, वेळेत आपल्याला सामने संपवायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, फास्ट घ्यायचं थोडंसं. आणि आता 6 बॉल 12 ची गरज, 6 बॉल निर्णायक षटक, अंतिम महत्वाचं षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल याच्याकडे मात्र नजरा असतील. टीम मिटिंग तर झाली आहे, आता शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय, अर्थातच शरदकडे मात्र नजरा असतील. परंतु पहा समोर मात्र त्याच ताकदीचा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अर्थातच विजय खेळी साकार करेल का, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का. महत्वाचं षटक, मागील मॅचचा अगदी 14 रन मात्र डिफेंड केलेला हा मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरदला मात्र पाहतोय आणि समोरच्या दिशेने स्ट्राईक एंडला मात्र विजयी खेळी साकार करेल का. पहिला बॉल शरदचा, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट. आता समीकरण 5 बॉल करायचे आहेत 11 धावा. कौतुक करावं लागेल बॅट्समन विजयचं देखील, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस सेट झालेला असतो जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला रोटेट करावी लागते, एखाद्या बॅट्समनच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा येतात तेव्हा देखील अशाच प्रकारची भूमिका साकारायची असते. हीच भूमिका साकारली, एक सिंगल फक्त पूर्ण केली आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आलाय, समीकरण बदललंय, येणारे 5 बॉल आणि आता मात्र 11 धावांची गरज. प्रत्येक बॉल निर्णायक ठरतो या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल,
स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल निर्धाव स्वरूपाचा येतोय. प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी या मॅच मध्ये एक नवीन ट्विस्ट वाढवतोय. चार बॉल आणि आता 11 गरज. पहा अगदी प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललं जाते, प्रत्येक बॉल वरती मात्र, चेंडू वरती मात्र समीकरण बदललं जाते. आता पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. पाहूया चार बॉल 11 गरज. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय, परंतु पहा क्षेत्ररक्षक थोडासा फंगलिंग पाहायला मिळालं. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात, आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक मात्र असेल दोन धावा कंप्लीट केल्यानंतर अर्थातच विशाल यांच्याकडे. आता तीन बॉल करायचे आहेत, 9 धावा. स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं होतं बॅट्समन विशालला, परंतु फिल्डरच्या माध्यमातून झालेली चूक, मिसफिल्डिंग आणि त्याचा भुर्दंड आपण पाहिला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं, समीकरण बदललंय. येणारे तीन बॉल आणि आता मात्र 9 रनची गरज देखील आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मागील मॅचचा हिरो मात्र खऱ्या अर्थाने पाहतोय आपण शरद, कारण 14 रन मगाशी डिफेंड करायचा होता आणि या षटकामध्ये 12 धावा डिफेन्स करत असताना मात्र गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. थोडासा दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, परंतु आता समीकरण पाहायला मिळतंय, तीन बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेस बिग हिट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, 6 धावा, येतोय षटकार अगदी मोक्याच्या ठिकाणी, मात्र हा षटकार आलाय. आता सामन्यामध्ये पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त, सामन्यामध्ये कलाटणी निर्माण करणारा हा षटकार मात्र पाहायला मिळाला. 6 धावांनी षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोचली, अर्थातच 49. आता दोन बॉल शिल्लक आणि करायचे आहेत 3 धावा. यस सर, टायगर अभी जिंदा अशी या प्रकारची भूमिका या ठिकाणी विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, कारण ही मॅच अजून संपली नाही, मी अजून जिंकलो नाही, हे प्रात्यक्षिक साकारत असताना हा षटकार आला आणि पुन्हा एकदा नवजीवन संजीवनी मिळाली टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमला देखील. समीकरण बदललं, येणारे दोन चेंडू आणि आता मात्र 3 रनची गरज. जसं प्रत्येक बॉलवर मॅच मध्ये रंगत निर्माण झाली, परंतु हा बॉल देखील तेवढाच महत्वपूर्ण आहे. रनआउटची संधी तर जरूर आहे, परंतु या क्षणी थर्ड अंपायर, नक्कीच पंचांचा निर्णय हा थर्ड अंपायर आहे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच येऊन टेपलेली आहे आणि दोन बॉल आणि 3 धावांची गरज असताना री रन मात्र कंप्लीट झाली आहे. काय टेक्निकल टीम रोशन फराडे यांच्याकडे मात्र हा कॉल मात्र दिला जातोय आणि टेक्निकल टीम ओमसाई MTCच्या माध्यमातून मात्र हे लाईव्ह टेलिकास्ट आपलं केलं जात आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय टेक्निकल टीम आणि जिथे मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेत मात्र जोडले जात आहेत अर्थातच रुपेश सावंत सर. आणि पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट आहे हा आणि स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सहजरित्या कम्प्लीट स्वतः पोचलाय. आणि आता समीकरण जर पाहायला गेलं तर एक बॉल आणि एक करायचे आहे 2 धावा. पहा एक बॉल आणि 2 धावांची गरज, आता महत्वाचा बॉल, महत्वाचं षटक आणि महत्वाचा चेंडू मात्र टाकण्यासाठी शरद. एक बॉल 2, सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल, हे लक्षात ठेवा. सुपर ओव्हर वगैरे काही नाही आहे, दोन्ही संघांना मात्र एक एक गुण दिला जाईल. सामना बरोबरी सुटला, जर टाय झाली तर एक एक गुण मात्र दिला जाईल. समीकरण बदललंय, एक बॉल आणि 2 धावा, दबाव आहे गोलंदाजावर, दबाव आहे खऱ्या अर्थाने फलंदाजावर. परंतु आज जर आपण पाहिले ना तर आज मात्र खऱ्या अर्थाने विजय जाधव नावाचा ब्रँड या मैदानाच्या आतमध्ये चालेल की गोलंदाज शरद नावाचा ब्रँड या मैदानामध्ये चालेल. प्रात्यक्षिकाचं उत्तर देणारा हा बॉल, सामना कोणता संघ जिंकेल, शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स की आर्यन 11, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 32 शिराय प्रीमियर लीग 2024 आजच्या पहिल्या दिवसातील सर्वात दर्जेदार सामना या मोमेंटला आपण पाहू शकतोय. एकेरी धाव तर जरूर पूर्ण केली, परंतु या क्षणी दुहेरी धावेचा कॉल, परंतु हा सामना सुटलाय बरोबरीस आणि दोन्ही टीमना मिळतील एक एक गुण. तर नक्कीच या स्पर्धेचे काही नियम आहेत, या लीगचे काही नियम आहेत. टाय झाला हा सामना, दोन्ही संघांना मात्र एक एक गुण मात्र जरूर दिला जात आहे आणि या मागील मॅचमध्ये देखील आर्यन 11 संघाने मात्र एक गुण मिळवला होता आणि या मॅचमध्ये देखील एक गुण मिळवला आहे. आणि जे सामनावीर असतील, मी
पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता, अर्थातच सामनावीर ठरला होता, प्लेअर ऑफ द मॅच स्वप्नील आर्यन इलेव्हन या संघाचा. मी विनंती करेन स्वप्नील आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती आणि आपली प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. त्यानंतर सेकंड मॅचमध्ये स्वयंभू स्पोर्ट्स या संघाचा अर्थातच मनोज ठरला होता, स्वयंभू स्पोर्ट्स या संघाचा मनोज आपण देखील यायचंय. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय. त्यानंतर सामनावीर ठरला होता तिसऱ्या मॅचमध्ये फाईव्ह स्टार मराठेवाडी या संघाचा अमर मराठे, आपण देखील या. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे अमर मराठे, आपल्याला देखील विनंती असेल. यानंतर मात्र या मॅचमध्ये उत्तम एम व्ही टायगर्स या संघाचा उत्तम सावंत, उत्तम सावंत आपण देखील यायचं आहे. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे. आणि या मॅचचा हिरो मात्र अर्थातच ठरला आहे